माझं नाव सुधाकर पांडुरंग डोंगरे. मी मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून काम करत होतो आणि 89 साली मी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं. त्याच्यानंतर 2013 साली मला चायनाला जायचं होतं म्हणून मी सर्टिफिकेट मागण्यासाठी एका MD डॉक्टरकडे गेलो. पण तिथे माझं ECG व्हेरियस असल्यामुळे मला तिथे सर्टिफिकेट मिळालं नाही. म्हणून मी ठाण्याला दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन ते सर्टिफिकेट मिळवलं. सर्टिफिकेट घेतल्यानंतर मी चायनाला जाऊन आलो. चायनाची ट्रीप छान झाली माझी, तिथे काही त्रास झाला नाही कुठल्या प्रकारचा. आणि मग 2015 साली मला असं अचानक खोकला सुरू झाला आणि खोकला सुरू झाल्यानंतर खूप ढास लागायची आणि खोकला लगेच श्वास कोंडायचा माझा. श्वास कोंडल्यामुळे मला खूप म्हणजे चालता येत नसे, त्रास व्हायला लागला, असं घाम यायचा. तेव्हा मग काय झालं की माझा एक मित्र आहे, माझं शैलेश जोशी माझे मित्र आहेत, ते माधव वाघ त्यांची हे आहे तिथे, त्यांना ते मला ग्राउंडमध्ये भेटले. तेव्हा ती त्यांना मी म्हटलं की मला असा असा त्रास होतो आहे, तर काय करूया, मला आता अमेरिकेला जायचं आहे. पण मी म्हटलं त्याच्या आधी एकदा मी ओके करून जाईन असं इथनं, ह्या दृष्टीने म्हटलं आपलं एकदा चेक करून घेऊया. म्हणून मी त्यांना सांगितलं माझे सगळे यथा असं असं होत आहे मला. तेव्हा ते म्हणाले तुम्ही उद्याच या माझ्या बागेत, आपण सगळं चेक करू आणि बघू काय होत आहे तुम्हाला ते. माझ्या बागची ट्रीटमेंट चालू असताना मला चेकअप म्हणजे ठाण्याचं जे त्यांचं ऑफिस आहे तेथून नेहमी पाहून यायचे वारंवार, की ते काळजी घेत असत माझी नेहमी पेशंटचं, हे काळजी घेण्याची त्यांची मला खूप आवडली पद्धत. नियमित पंचकर्म केल्यामुळे माझ्या मला खूप उत्साहित वाटायला लागलं. नंतर औषध उपचार त्यांनी सांगितले ते पण नियमित घेत होतो. डायट पण त्यांनी सांगितला होता तो पण व्यवस्थित पाळत होतो. आणि त्यामुळे मी आता खूपच एकदम खूप मला बरं वाटत आहे. आणि त्यामुळे मी आता खूप हे आहे, त्यावेळेस महाधबागला मी धन्यवाद देतो.